दैनिक महाराष्ट्र महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी. आम्हाला सकाळी माहीत पडलं काय तिथं काय भूमिपूजन होणार आहे आणि ती जागा आमची जागा आहे ट्रस्टीची आवर लेडी ऑफ लूर्ड्स चर्च आहे. तर आम्हाला काय विरोध नाही, रस्त्याचा काय विरोध नाही. आम्ही इतकाच आमदारला बोलत होतो की आम्हाला एक पत्र दे, आम्ही त्याच्यावर चर्चा करून तुम्हाला काय पाहिजे त्याचे एनओ द्या, कारण आम्हाला FSI पाहिजे होते. पण ते विरोध आणि नॉलेज काय नाही, आम्हाला काय माहिती दारी भूमिपूजन केले तर आमची ट्रस्टी सर्व कॅथलिक ट्रस्ट आहे, तर सर्व आले विचारला असं कसं तुम्ही डायरेक्ट जातात जबरदस्ती का करतात. मग त्यांनी काय केलं, त्यांची माणसं नाही, संदीप तांबे आणि त्याची माणसं लहान पोरं मारलं, लेडीचं धक्कम झालं, तुम्ही पुढे गेलं, मला पण धगा मारलं, डोळ्यावर मारलं, माझं साथीवर मारलं, माझं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्या ऐकायला तयार नाही. मग नंतर आणखी दोघं त्यांना जबरदस्ती धक्कमधुकी केली. मी आम्हाला काय विरोध नाही रस्ता द्यावा, त्याला आम्ही प्रॉपर चॅनलने जायचं होतं सर्व भारतीय भाजपचे कार्यकर्ते. हां, मारहाण केली सर्व भाजपचे कार्यकर्ते. तुमची मागणी काय? आमची मागणी आहे ते कोणी आम्हाला मारण केले सर्व त्यांचे इथे अरेस्ट झाले पाहिजे, नाही तर आम्ही इकडून हलणार नाही. सर्व तरुण खेचला आणि बऱ्याच बायकांना पण त्यांनी धक्काबुक्की केली त्या ठिकाणी, या मॅडमला पण त्यांनी मारले आणि यांच्याशी पण त्यांची हातापाय झाली. वाद तिथे रस्ता आहे त्या रस्त्यासाठी, ते चर्चचा रस्ता आहे आमचा, आमची प्रॉपर्टी चर्चची आहे ती, पण यांनी जबरदस्ती आम्ही हँडओव्हर केले नाही किंवा आमची परमिशन पण त्या लोकांनी घेतली नाही, डायरेक्टली आले आणि भूमिपूजन करायला लागले. तर आम्ही तिथे अडथळा केला की बाबा तुम्ही आमची परमिशन ते रस्त्याचं भूमिपूजन करायला लागले, तर आम्ही म्हटलं की तुम्ही कसं काय डायरेक्टली आला, आम्हाला सांगितलं नाही किंवा आमची परवानगी घेतली नाही किंवा आम्हाला काहीच बोलले नाही, तुम्ही डायरेक्ट तुम्ही कसे आले? तर ते म्हणे तुम्ही कोण आहे, तुमचं काय संबंध आहे, तुम्ही कशाला आल्या, तुम्ही ट्रस्टीला बोललो. अरे ट्रस्टीचं आमचंच आहे जागा, ती चर्चची जागा ही सगळ्यांचीच जागा असते, ती कॉमन आहे, प्रसन्न ट्रस्टीच तिथं पाहिजे असं काही नसतं. माझं नाव प्रतीक्षा शिंदे. त्याच्यामुळे त्याला लाता बुक्क्यांनी मारले, त्यांना अडवण्यासाठी ही महिला गेली, तर ह्या महिलाला सुद्धा मारलेला आहे आणि मुलीच्या एवढ्या जोरात कानाखाली मारले की तिचा पूर्ण गाल सुजलेला आहे, लहान लहान मुलांना धक्का दिलाय, बायकांना सुद्धा धक्का दिलाय, असं कधी करतात का? खरं तर हा 40 ते 50 वर्ष जुना रस्ता आहे आणि हा रस्ता ह्या सर्व लोकांच्या वहिवाटीचा रस्ता आहे. कुठल्याही वहिवाटीचा रस्ता कोणालाही बंद करण्याचे अधिकार नाही आहेत. आणि या ठिकाणी ज्या टायमागा इथल्या स्कूलच्या संस्थापकांनी ज्या टायमागा बाउंड्री मारली होती त्या टायमागा त्यांना सांगितलं होतं का 20 फुटाचा रस्ता सोडणार, आणि त्यांनी सांगितल्याच्या नंतर 20 फूट जागा त्यांनी सोडली, त्याच्यानंतर मी हा निधी मंजूर करून आणला आणि हा इतक्या लोकांसाठी हा रस्ता बनवलेला. खरं तर ही जी गार्डनची जागा आहे, ही गार्डनची जागा या शिक्षण संस्थेला हडप करायची आहे. इतक्या रहिवाशांची गार्डनची जागा ही शिक्षण संस्था मी हडप करून दिली नाही शिक्षण संस्थेला, आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा विरोध होता. पण कोणाचाही वहिवाटीचा रस्ता कोणीही बंद करू शकत नाही, त्याच्यामुळे हा रस्ता बनवत आहे आणि शासनाचा पैसा आहे, त्याच्यामुळे हा काही 2 नंबरचा पैसा नाही किंवा गुन्हेगारीचा पैसा नाही की येऊन दादागिरीने उद्घाटन करतो आणि दादागिरीने काम चालू करत आहे, हा शासनाचा पैसा आणि जनतेच्या हितासाठी हा पैसा वापरला जातो.